लोकशक्ती न्यूज, नातं विश्वासाचं। सोलापूर शहरातील एका महाविद्यालयीन तरुणाने पोटच्या आईवर जीवघेणा हल्ला केला आहे। घरात ठेवलेल्या चाकूने तब्बल 3 वार करत भोकसले आहे। नातेवाईकांनी ताबडतोब जखमी महिलेला सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय। जखमी आई अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत आहे। सुफियान असलम शेख वय वर्ष 20 राहणार कोंतम चौक पूर्व मंगळवार पेठ सोलापूर असे आरोपी मुलाचे नाव आहे। तर जरीना असलम शेख वय वर्ष 43 राहणार कोंतम चौक पूर्व मंगळवार पेठ सोलापूर असे जखमी आईचे नाव आहे। आज 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास जरीना असलम शेख या राहत्या घरी रोजच्या प्रमाणे झाडू मारत होत्या। मनोरुग्ण सुफियान शेख हा आईवर अज्ञात कारणावरून चिडून होता। कोणी नसल्याची संधी साधत त्याने घरातील चाकू घेतला आणि पाठीमागून येत आईवर जीवघेणा हल्ला केला। मानेवर, पाठीवर आणि कमरेवर असे 3 वेळा भोकसले आणि तेथून पळ काढला। मधला मारुती बेगमपेठ या मार्गाने तो जेलरोड पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला आणि पोलिसांना माहिती दिली की आईवर चाकूने हल्ला केला म्हणून। जेलरोड पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे।